हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे माहितीपत्रक कसं लिहायचं ह्याचा एक डिटेल व्हिडिओ. तुम्हाला 12वीच्या बोर्ड एक्झामिनेशनमध्ये माहितीपत्रकावरचे प्रश्न विचारले जातात, त्याची उत्तरंसुद्धा मी आज तुमच्यासमोर डिस्कस करणार आहे. त्याचबरोबर माहितीपत्रक कसं लिहायचं याचं एक उत्तम उदाहरण दाखवणार आहे. व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूयात आपण आजचा व्हिडिओ. माहितीपत्रक म्हणजे काय? तर माहितीपत्रक म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्व माहिती देणारं परिचयात्मक पत्र. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर माहितीपत्रक म्हणजे पॅम्पलेट ज्याच्या थ्रू आपल्याला माहिती समजते कुठलं दुकान, कुठली सेवा, संस्था ओपन झालेली आहे नवीन. हे एक माहितीपत्रक एक उत्तम उदाहरण आहे किंवा ते लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं साधन आहे असंही तुम्ही म्हणू शकता. तर माहितीपत्रकाचं वर्गीकरण कसं केलेलं असतं? तर एकपात्री माहितीपत्रक म्हणजे काय? हँडबिल. संपूर्ण माहितीपत्रक म्हणजे माहिती एकतर पानाच्या एका बाजूला छापलेली असते ह्याच्यामध्ये किंवा दोन्ही बाजूला छापलेली असते. उदाहरण द्यायचं झालं तर वर्तमानपत्रात येणारे दुकानांचे तसेच साड्यांचे जेव्हा प्रदर्शन असतं तेव्हा आपल्याला एक पॅम्पलेट दिलं जातं त्याप्रमाणे. लघुपुस्तिका माहितीपत्रक म्हणजे काय? पॅम्पलेट. एका पानाचे कप्पे करून माहिती छापलेली असते. कधी 2 ते 3 लहान पानांवर पण छापील माहिती असते. म्हणजे कधी तुम्हाला बघा पॅम्पलेट मोठं पण असू शकतं किंवा एका पानाचे 2 ते 3 कप्पे केले जातात. थोडक्यात काय? हॉटेलमध्ये पदार्थांच्या नावाची लघुपुस्तिका माहिती किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी. आपण हॉटेलमध्ये जेव्हा जेवण जेवायला जातो तेव्हा तुम्ही पाहता आपल्याला एक काय मिळतं? मेन्यू कार्ड मिळतं. ती मेन्यू कार्ड म्हणजे लघुपुस्तिका माहितीपत्रकाचं एक उदाहरण आहे. म्हणजे काय काय त्यांच्याकडे आहे, त्यांची स्पेशालिटी काय, हे सगळं सांगितलेलं असतं. आणि पुस्तिका माहितीपत्रक, पुस्तिका माहिती पत्रक म्हणजे 5-6 पानांच्या पुस्तिका एक छापलेली असते. थोडक्यात 5-6 पानांचं एक पुस्तक असतं. एखादी संस्था, गुंतवणूक कंपन्या, शैक्षणिक अभ्यासक्रम, म्हणजे आता जर एखाद्या सोसायटीमध्ये तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे, तुम्ही बघता तुम्हाला एक पॅम्पलेट दिलं, एक पुस्तक दिलं जातं त्यांच्या त्या सोसायटीच्या स्कीमचं, किंवा तुम्हाला एखादी ठिकाणी गुंतवणूक करायची आहे किंवा कंपनी आहे, एखादं कॉलेजचं आपण ब्रोशर म्हणतो त्या टाईपचं आपल्याला हे म्हणता येईल. तर आता आपण पाहणार आहोत माहितीपत्रकामध्ये काय असतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्हाला बोर्डाच्या एक्झामिनेशनमध्ये हा प्रश्न विचारला जातो तेव्हा हा प्रश्न 10 मार्कांसाठी विचारला जातो. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे असतात आणि त्याच्यामध्ये 4 प्रश्न दिलेले असतात. परंतु त्यातले 2 प्रश्न माहितीपत्रकावरती अवलंबून असतात किंवा माहितीपत्रकाच्या रिलेटेड असतात. तर एकतर तुम्ही माहितीपत्रकाचा प्रश्न अटेम्प्ट करू शकता, म्हणजे त्याची प्रश्न उत्तरं लिहू शकता आणि माहितीपत्रक बनवू शकता. तर कशा टाईपचा प्रश्न विचारला जातो बोर्ड एक्झामिनेशनमध्ये ते पाहूया. त्याआधी तुम्हाला मी सांगणार आहे हा प्रश्न कुठे विचारला जातो. हा प्रश्न विभाग 4 उपयोजित लेखनमध्ये विचारला जातो. 4 अ म्हणजे 4 अ आणि आमध्ये हा प्रश्न विचारला जातो. आमध्ये आणि त्याच्यामधल्या 2 कृती सोडवायच्या असतात आपल्याला. प्रश्न 10 मार्काला असतो, म्हणजे एक प्रश्न 5 मार्काचा आहे. तर त्याचं आपण आता उदाहरण बघूयात. तर माहितीपत्रक काय आहे ते सोदाहरण सांगा, म्हणजे उदाहरण द्या. तर ह्या असा प्रकारचा प्रश्न लिहिला जातो. तर त्याचं उत्तर कसं लिहायचं आहे हे मी इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर उत्तर लिहिलं तर तुम्हाला नक्की 5 पैकी 5 मार्क ह्याच्यामध्ये मिळणार आहे. आता तुम्ही हे उत्तर एकतर असं लिहू शकता किंवा ह्या उत्तराचे तुम्ही पॉईंट वाईज पण लिहू शकता. म्हणजे 1 ते 5 ते 6 पॉईंट्समध्ये तुम्हाला हा प्रश्न सांगायचा आहे. दुसरा प्रश्न बघूयात. माहितीपत्रकाची वैशिष्ट्ये पुढील मुद्द्यांना धरून स्पष्ट करा. तर आकर्षक मांडणी आणि भाषाशैली. तर आकर्षक मांडणी आणि भाषाशैली तर आकर्षक मांडणी आणि भाषाशैली काय असते, त्याच्यामध्ये काय प्रकार असतात आणि काय करावं लागतं हे सगळं मी या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. हे प्रश्न तुमच्या असेच्या असे गाईडमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही त्या प्रश्नांचं सगळ्या प्रश्नांचं वाचन करू शकता. कारण कोणता प्रश्न परीक्षेत येईल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु ह्या टाईपचा प्रश्न परीक्षेत नक्की येऊ शकतो. तर तिसरा प्रश्न आहे माहितीपत्रक म्हणजे काय ते अप्रत्यक्षपणे जाहिरातच. म्हणजे असा तुम्हाला एक वाक्य दिलं आहे त्याच्यावरून तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. माहितीपत्रकाची उपयुक्तता तुमच्या शब्दात लिहा. तुमच्या शब्दात लिहा म्हणजे त्याचा काय उपयोग आहे हे तुम्हाला तुमच्या शब्दात स्पष्ट करायचं आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न विचारला गेला होता मागच्या वर्षीच्या बोर्ड एक्झाम किंवा तुमच्या ज्या प्रश्नावलीमध्ये क्वेश्चन बँकमध्ये पण हा प्रश्न दिलेला आहे. महाराष्ट्रीयन पद्धतीचे सुग्रास भोजन करून देणाऱ्या
भोजनगृहाचे माहिती पत्रक तयार करण्याचे कोणते मुद्दे आवश्यक आहेत ते लिहायचे आहेत. तर मी इथे 10 मुद्दे दिलेले आहेत. अशाच्या अशा प्रकारे जर तुम्ही ते 10 मुद्दे मांडले तर तुम्हाला नक्की पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेत. प्रश्न फिरवून विचारला जाऊ शकतो, दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, परंतु हे जर तुम्ही उत्तर अशा पद्धतीने लिहिलं तर तुम्हाला नक्की 5 मार्क मिळणार आहे. त्यानंतर असा पण प्रश्न विचारलेला असतो, एका वस्त्रदालनाचे आकर्षक माहितीपत्रक तयार करा. तर आता वस्त्रदालनाचं माहितीपत्रक कसं तयार करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लिहून दाखवणार आहे, त्यामुळे तुम्हाला एक बेसिक आयडिया येईल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला माहितीपत्रक तयार करायचं नसेल तर तुम्ही हे प्रश्नसुद्धा अटेम्प्ट करू शकता. ते तुमच्या मराठीच्या 12वीच्या गाईडमध्ये सगळे प्रश्न उत्तरं दिलेले आहेत, त्याचं तुम्ही नीट वाचन करायचं आहे. तर चला पाहूयात आता आपण माहितीपत्रक कसं तयार करायचं. तर आज आपण पाहणार आहोत एका वस्त्रदालनाचे आकर्षक माहितीपत्रक तयार करा असा प्रश्न तुम्हाला दिलेला असतो. तर पहिल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एक मोठा स्क्वेअर राखून घ्यायचा, त्या स्क्वेअरमध्ये तुम्हाला ही माहितीपत्रक लिहायची आहे. रावसाहेब घोडके आणि कंपनी यांचे 35 वर्ष जुने मोहक वस्त्रदालन. आता मोहक वस्त्रदालन त्याचं नाव आहे म्हणून मी त्याला स्क्वेअर केलेलं आहे. काढा सवड करा निवड विविध ड्रेसेसच्या प्रदीर्घ मालिकेतून पुणे ठाणे सातारा येथील प्रचंड प्रतिसादानंतर आता तुमच्या शहरात त्यांची वैशिष्ट्य काय हायलाईट्स करायचे आहेत तुम्हाला पॉईंट्स. इथे मी जसं केलेलं आहे त्याला रेश मारा, कारण तुम्ही एकतर बोर्डाच्या पेपरमध्ये एकाच पेनाचा वापर करू शकता, त्यामुळे तुम्ही त्याला वेगवेगळ्या टाईपचे बॉक्सेस वापरू शकता किंवा त्याला अंडरलाईन करू शकता, हे तुम्ही नक्कीच करू शकता. लहान मुलांच्या कपड्यांवर स्वतंत्र कक्ष, त्यांची वैशिष्ट्य काय आहेत ती लिहिलेली आहे. बघा इथे मी कसं खास सवलत किंवा सोमवार बंद अशा प्रकारे मी ज्याला त्याला सर्कल केलेला आहे तुम्ही असं वापरू शकता. आणि मोबाईल नंबर वेबसाईट ईमेल आयडी हा तुम्हाला अशा प्रकारे लिहायचा आहे जी ज्या तुम्हाला सपोज जे माहितीपत्रक लिहायचं आहे त्याच अकॉर्डिंग टू मी वेबसाईट आणि ईमेल आयडी लिहिलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला माहितीपत्रक लिहायचं आहे.
तर आज आपण पाहिलं माहिती पत्रकामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि तुम्हाला ते कसे लिहायचे आहे त्याचा एक डिटेल व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला नक्की सांगा. तुम्हाला कोणत्या प्रकारचा व्हिडिओ बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.